अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी आज संध्याकाळी 7 वाजता एक महत्वाची बैठक होणार आहे. यामध्ये काही मुद्दे चर्चिले जाणार असल्याची माहिती मिळते. भुजबळांची भूमिका आणि राजकीय परिस्थिती या संदर्भात या बैठकीत चर्चा होईल. राज्यसभेच्या निवडणुकीबद्दल पहिल्या फळीमधले नेते सुद्धा चर्चा करणार आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार सुद्धा या बैठकीसाठी हजर असतील. राष्ट्रवादीच्या बैठकीच्या आधी प्रकाश शेंडगे हे भुजबळांच्या भेटीला गेल्याची माहिती मिळते. तर भुजबळांची नेमकी भूमिका काय आहे जाणून घेऊया. आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्याच सरकारच्या विरोधामध्ये भुजबळ उघडपणे नाराजी व्यक्त करतायत. 16 नोव्हेंबरला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला असं ते म्हणतायत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही राजीनामा मागे घेतला नाही. जर असं राजीनामा मागे घेतला नाही तर सरकार विरोधात असहकार पुकारणार, सातत्याने टीका करत मुख्यमंत्र्यांना कारवाईचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडणार का, आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून बाहेर पडणार का आणि ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढणार की भाजपमध्ये जाणार अशी शक्यता आहे. तर भुजबळांच्या भूमिकेला ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी पूर्णपणे समर्थन दिलंय. तर शेंडगे आणि भुजबळांवरती तटकरे नेमकं काय म्हणाले बघूयात. मी परवाचं भुजबळ साहेबांचं पूर्ण भाषण ऐकलं आणि त्यामध्ये त्यांनी एका नाभिक समाजाच्या व्यक्तीवर मराठा समाजाच्या व्यक्तींनी जी अपमानपदस्थ वर्तणूक केली, वागणूक केली, त्याचा निषेध भुजबळ साहेबांनी केला आणि या निषेध करत असताना नाभिक समाजानेसुद्धा त्यांना प्रतिउत्तर द्यावं, संघटित व्हावं. जोपर्यंत आपण सर्व संघटित होणार नाही तोपर्यंत लोकांचा अन्याय आणि अत्याचार असा सुरू राहील, हा संदेश भुजबळ साहेबांना समाजामध्ये द्यायचा होता. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर नाही आणि नाभिक समाजाबद्दल कुठेही अपशब्द त्यांनी काढला नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नाही, मी त्याकडे काही एवढंच म्हणेन की प्रकाश शेंडगे हे सुद्धा चळवळीमध्ये काम करतात, त्यांनी सुद्धा विविध राजकीय पक्षामध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळे वेगळा पक्ष स्थापन करण्याचा त्यांचा हेतू काय मला माहीत नाही. त्याला किती पाठबळ मिळेल, काय मिळेल याच्याबद्दलची माहिती मला असं वाटतं तेच अधिक त्या ठिकाणी देऊ शकतील. तर आज संध्याकाळच्या बैठकीच्या आधी प्रकाश शेंडगे आणि भुजबळ यांची भेट झालेली आहे. या भेटीच्या नंतर प्रकाश शेंडगे काय म्हणतात बघूयात. पहा, हा काय युतीचा वगैरे हा काय प्रश्न नाही आहे. हा सर्वसामान्य ओबीसी जो बांधव जो आहे तो खेड्यापाड्यात गावकुसा बाहेर आहे, त्याची भावना आहे की आता आता आम्हाला सुद्धा जे आहे आमचा हक्क जो ह्या लोकशाहीमधला जो आहे, जो ह्या संविधानानं आम्हाला जो हक्क दिला आहे तो गेली 75 वर्षे कुठे विसकावून घेतलेला आहे आणि तो आता आमचा हक्क जो आहे तो आम्हाला आता मिळवायचाच आहे. ही जाणीव जी आहे ती आता संपूर्ण ओबीसी आणि ह्या दलित आणि भटक्यामध्ये झालेली आहे आणि म्हणून हा जो पक्ष आम्ही निर्माण केलेला आहे. भुजबळ साहेब एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी ताबडतोब त्यातून बाहेर पडावं किंवा त्यांनी राजीनामा द्यावा अशी मुळीच आमची कुणाची इच्छा नाही आहे. अजून एक वर्ष सत्ता आहे आणि भुजबळ साहेब त्या मंत्री म्हणून त्या सत्तेमध्ये जे आहेत ओबीसीची बाजू लावून धरत आहेत, ओबीसीसाठी संघर्ष करत आहेत आणि त्यामुळं आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागं त्या संघर्षासाठी आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागं ठामपणे आम्ही उभा आहोत. नाही, ज्यावेळी भुजबळ साहेबांची अशी परिस्थिती निर्माण होईल की त्यांना बाहेर पडावं असं ज्यावेळी निर्माण होईल परिस्थिती त्यावेळी आमच्या पक्षाचे ते नेतेच असणार आहेत.